माननीय नामदार आमदार प्रकाशराव आपण घरात कसं बोलू? पका हो. आई कसं म्हणेल? ए पक्या इकडे रे, पक्या तुला कळत नाही का? पक्या तू कसला गोपना करतोयस? भावांनो आणि बहिणींनो, या सगळ्या आजच्या उपक्रमामध्ये बऱ्याच वेळ झालं गर्दी प्रचंड वाढतीये. मागे स्क्रीन लावलेली आहे, इकडे आपल्याला खुर्च्या टाकता येणार नाही कारण ते निमित्त शोधत असतात प्रत्येक वेळेला कारवाई काय करायची त्याचं. त्यामुळे गरज असूनही आपल्याला तिकडे खुर्च्या टाकता येत नाहीये. पण तरीही मला चांगलं वाटतंय एकूण. एकीकडे आमच्या एकनाथ भाऊंच्या सभेतल्या खुर्च्या काढून उचलून पुन्हा पॅकअप म्हणून टेम्पोत ठेवाव्या लागतात, दुसरीकडे 32 वर्षाचा आमच्या पक्षाचा नेता येत असताना मात्र ठासून गर्दी भरलेली असते. सो इट इज अ प्राऊड फिलिंग फॉर अस. हे आमच्यासाठी प्रचंड अभिमानाची गोष्ट आहे. तसा येताना मी एक हळदी कुंकवाचा सुद्धा कार्यक्रम बघितला. चांगली गोष्ट आहे, असलं पाहिजे. हे बघा, आपल्याला कसं कळतं माहितीये का? म्हणजे राजकर्त्यांनी खुर्च्यांना, पत्रकारांनी अनुभवाला आणि सुवासिनीने कुंकवाला कधी नाही म्हणायचं नसतं. त्यामुळे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला जायला काही हरकत नाही. पण त्याच्यावरून एक सहज किस्सा आठवला बरं का. झालं असं की आमच्याकडे 2017 पुण्यामध्ये महापालिकेचं इलेक्शन लागलं आणि एका नगरसेवकाने हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला. आता त्या तो बिचारा कधी खाली पोचलाच नव्हता, पैसे चिकार होते. म्हणजे वाटेल वान सामान देतो ना, मुळात वान सामान देणं म्हणजे काय? सुवासिनीचं वान देणं. पण आता वान सामानाच्या नावाखाली लोक काहीच्या काही काढतात. समजा कुणाला वाटतं टिफिन डबे द्यावे, कुणाला वाटतं अजून काही ताटं द्यावी, वाटतं ना लोकांना काय काय द्यावं ते. मग ह्या पठ्ठ्याला द्यावंसं वाटलं, त्याने काय केलं? त्याने जोडवी द्यायला सुरुवात केली. जोडवी द्यायची. आता चांदीचं जोडवं मिळणार आहे म्हटल्यावर गर्दी पडणार ना, स्वाभाविक आहे. आता म्हटलं बघा ताई रिस्पॉन्स काय, म्हणलं आपल्याला रिस्पॉन्स काय आहे, कसली गर्दी पडली आहे बघा म्हणला. म्हणलं दादा येडायस रे तू, अरे इथं चांदीची जोडवी दिली आहेत म्हणून तुला जर इथं रिस्पॉन्स दिसत असेल ना, पुढचा बघ पुढचा बघ. त्यानं 1.5 ग्रॅमचं मणी मंगळसूत्र द्यायला, तुझ्यापेक्षा जास्त रिस्पॉन्स आहे तिकडे. आता त्याच्यात काही विशेष नाही, पण तरी सुद्धा असू दे, आपलाच भाऊ आहे. आता वांड असले चुकार असले तरी आपलेच भाऊ आहे, समजून घ्यावं लागते. आपणच समजून घेणार, दुसरं कोण समजून घेणार या सगळ्या बिचाऱ्यांना? पण ह्या सगळ्यांची मला कधी कधी फार गंमत वाटते. तसं आपल्याला पकाभाऊ बद्दल काही फार बोलायचं नाही, अजिबात नाही. हे बा असं असं नाही, तुम्ही लगेचच असं का अर्थ काढता? आता मला सांगा, आपण घरात असं म्हणतो का? म्हणजे आता समजा माझा भाऊ आहे प्रकाश सुर्वे, आमदार भाऊ आहे आपला, काही विषय नाही. माझा भाऊ आहे आमदार आहे. आता माझा भाऊ आहे ना आमदार आहे, मग आपण असं म्हणतो का? काही जरी असलं तरी बाहेर त्याला म्हणू आपण प्रकाशराव, माननीय नामदार आमदार प्रकाशराव. आपण घरात कसं बोलू? पका भाऊ. आई कसं म्हणेल? ए पक्या इकडे रे, पक्या तुला कळत नाही का? पक्या तू कसला गोपना करतोयस? घरातली गोष्ट आहे, बाहेर घरातली गोष्ट आहे, असं काही नाही. आता पका भाऊ बद्दल आपल्याला काही जास्त फार बोलायचं नाही कारण आपण मागच्याही वेळेला सांगितलं होतं, जेव्हा त्याने हातपाय तोडायची भाषा केली होती तेव्हाही सांगितलं होतं की काही बापाची पेण नाही आहे, तर माणसं खूप ठासून भरलेली आहे. पण त्याच्यासोबत मग कुणा अजून तशाच घटना घडत राहिल्या? जिसकी लाठी उसकी भैंस म्हणता म्हणता सत्ताधाऱ्यांचा आणि सत्तेचा किती गैरवापर करावा, किती गैरवापर करावा. म्हणजे मला फारच कमाल वाटली जेव्हा मी त्याची माहिती घेत होते की अरे काय पद्धतीने हे लोक वागतायत, केवढा सत्तेचा अहंकार चढला या प्रत्येकाला की याच्यामध्ये म्हणजे दिसला माणूस त्यांच्याकडे गेला तर ओके, नाही गेला की लगे केसच टाकायची मध्ये. काय तर आमच्या बाळकृष्ण ब्रीद वरती कारवाई, काय कारण नसतं ना उगाच कारवाई करायची, काय संबंध नाही.